त्याच्यावरती मी काय मत व्यक्त करू? कोणी वडील एका पक्षात असतात, मुलगा एका पक्षात असतो, बायको दुसऱ्या पक्षात तिसऱ्या पक्षात असते, बरं का? मुलं जास्त असतील आणि जेवढे पक्ष असतील तेवढे त्या त्या पक्षात जाऊन गोट्या खेळत बसतात. गणेश आता मी काय करू शकतो? हे लोकांनी आता त्याच्यावरती विचार केला पाहिजे. बाजूबाजूच्याच मतदारसंघामध्ये भाऊ वेगवेगळ्या पक्षातून लढतायत. ती राजकीय स्वार्थ आणि राजकीय व्यवस्था जी आहे ती अत्यंत घाणेरडी आहे, दळभद्री आहे. रावसाहेब, एक असं म्हटलं जातं की वरळी शिवसेना शिंदे गटातून मोठा उमेदवार येईल आणि आदित्य ठाकरे यांना वरळी मोठा म्हणजे मोठा म्हणजे ट्रम्पला उभं करतायत का? हा कोणाला? तर प्रिन्स चार्ल्सला आणतायत. मोठा म्हणजे काय? मग मोठा म्हणजे ट्रम्प किंवा पुतीनला जाणतील ना ते. याच्यापेक्षा मला मोठा उमेदवार सध्या दिसत किंवा नरेंद्र मोदीला आणतील, जय शहाला आणतील. याच्यापेक्षा कोणी मोठा उमेदवार असेल तर मला सांगा, मी अज्ञानी माणूस आहे. कोणाच्या शिंदेच्या घरामध्ये कोण मोठा माणूस आहे? ते स्वतःच बालबुद्धीचे आहेत. या निवडणुकीनंतर ते राज्याचे मुख्यमंत्री नसणार. त्यांचं मोठेपण हे निवडणुकीचा निकाल लागेल त्या दिवशी संपणार आहे. कसला मोठा उमेदवार? मुख्यमंत्री गटाकडनं 245 देऊ द्या. त्यातही अनेकांना भारतीय जनता पक्षानं ठरवलेली यादी आहे ती. अमित तुम्ही ती यादी पाहा, त्याच्यावर अमित शहांचा सही सिक्का आहे.